कागदाच्या दोन गोलांपासून चौकोनापर्यंत कसं जाता येतं ते बघूया. घेऊया दोन कागदाचे तुकडे 20 सेंटीमीटर लांबीचे, काही ग्लू आणि कात्र्या. पहिला तुकडा घेऊया आणि त्याच्या एका बाजूला ग्लू लावू आणि मग त्याला गोल बनवून चिकटून टाकूया. हा बनला आपला पहिला लूप. मग दुसऱ्या तुकड्याच्या दोन्ही बाजूंना ग्लू लावू आणि पहिल्या तुकड्याला चिकटूया, पण 90 डिग्रीच्या कोनावरती. म्हणजे पहिला लूप आणि दुसरा लूप हे 90 डिग्रीजवर आहेत एकमेकांची. आता जर का आपण एक लूप धरला हातात आणि त्याला दुमडून मधनं कापलं तर काय होतं बघूया. अरे हे तर हातकड्यांसारखं दिसतंय. या हातकड्यांना जर का आपण कापलं तर काहीतरी वेगळंच मिळेल ना आपल्याला. बघूया काय होतं ते. हातकड्यांना बरोबर मधनं आपण कापून बघू. आणि उघडून बघूया. अरे हा तर चौकोन बनला. म्हणजे दोन लूप्स पासनं एक चौकोन. मजा आहे. पण जर का मी दोन लूप्स हे वेगवेगळ्या आकाराचे घेतले तर हिरवा लूप छोटा आहे आणि गुलाबी लूप मोठा. आता काय मिळतं बघू ना. हिरव्या लूपला आधीसारखंच मधनं कापून घेतलं आणि आधीसारखीच एक वेगळी हातकडी मिळाली. आता त्याला पण मधनं कापू. परत चौकोन मिळेल का आपल्याला काय माहीत बघूया ना. त्याला उघडलं तर आपल्याला एक रेक्टॅंगल मिळाला. आधी मिळाला चौकोन, आता मिळाला रेक्टॅंगल.